संपूर्ण भारत पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडलाय दुसऱ्या लाटेने देशभरात धुमाकूळ घातलाय भारतात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे तब्बल चार लाख एक हजार नऊशे त्र्याण्णव नवे रुग्ण सापडले आहेत त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता एक कोटी एक्क्याण्णव लाख चौसष्ट हजार नऊशे एकोणसत्तरवर वर गेली आहे तर तीन हजार पाचशे तेवीस कोरोनाग्रस्तांचा तीस एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे त्यामुळे एकूण कोरोना बळीचा आकडा आता दोन लाख अकरा हजार आठशे त्रेपन्न एवढा आहे महाराष्ट्रात तीस एप्रिल रोजी नवे बासष्ट हजार नऊशे एकोणीस कोरोना रुग्ण आढळलेत तर राज्यात आठशे अठ्ठावीस कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे राज्यात सध्या सहा लाख बासष्ट हजार सहाशे चाळीस कोरोनाचे चा सक्रिय रुग्ण आहेत राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता सेहेचाळीस लाख दोन हजार चारशे बहात्तर इतकी झाली आहे तर राज्यात एकूण अडतीस लाख अडुसष्ट हजार नऊशे शहात्तर कोरोनाबाधित रुग्ण आत्तापर्यंत बरे झालेत देशात चोवीस तासात चार लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडण्याची विक्रमी नोंद झाली आहे सध्या देशात बत्तीस लाख अडुसष्ट हजार सातशे दहा सक्रिय रुग्ण आहेत तर एक कोटी छप्पन्न लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे सहा रुग्ण कोरोनाच्या उपचारातून बरे झाले आहेत आतापर्यंत भारतात दोन लाख अकरा हजार आठशे त्रेपन्न रुग्णांना आपला प्राण गमवावा लागलाय ही सर्व आकडेवारी पाहता भारतावर आता कोरोना राज्य करतोय की काय असाच प्रश्न पडतोय हे आकडे अनेकांची चिंता वाढवणारे आहेत मृत्यूचं प्रमाण वाढल्याने धोकासुद्धा वाढला आहे आरोग्य यंत्रणा कमी पडत आहेत अनेक गोष्टी कमी पडत आहेत परिस्थिती वेळेत आटोक्यात आली नाही तर हे आकडे आणखीन झपाट्याने वाढू शकतात असं मत व्यक्त केलं जातं आहे त्यामुळे सध्या भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे काळजी घ्या सोशल डिस्टन्सिंग पाळा गरज असेल तरच घराबाहेर पडा सर्व नियम पाळा आणि आपली आणि कुटुंबाची काळजी घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा